उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेप्रकरणी क्रांती चौक येथे विद्यार्थी संघटनेच्या वतीने काळी पट्टी बांधून 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये 3 कृषी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी बांधव आंदोलन करत होते. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेदरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर काही शेतकरी हे जखमी झाल्याची घटना घडली. या चिरडून टाकणाऱ्यांच्या निषेधार्थ आज क्रांती चौक या ठिकाणी काळी पट्टी बांधून 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शेतकरी बांधवांना न्याय द्या, शेतकरी बांधवांची अशा प्रकारे चिरडून हत्या करणाऱ्यांचा निषेध असो असे म्हणत काळ्या फिती लावून घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी 3 कृषी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करत भाई चंद्रकांत चव्हाण, नितीन वावले, लोकेश कांबळे, गुणरत्न सोनवणे, प्रथम कांबळे, अमोल खरात, प्रमोद घुगे यांच्यासह अनेकांनी हातात पोस्टर घेऊन ठिय्या दिला. काल उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्याचं जे काही शांततापूर्ण निदर्शने आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी काल उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याच्या मुलाने त्या ठिकाणी आपल्या गाड्यांचा ताफा शेतकरी आंदोलनावर नेला आणि त्या ठिकाणी 8 शेतकऱ्यांचे मुर्दे त्या ठिकाणी या BJP मंत्र्याच्या मुलाने पाडलेले आहेत. आपण पाहतोय गेल्या 10 महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. तिन्ही काळे कृषी कायदे रद्द झाले पाहिजे, शेतकऱ्यांचा हमीभावाचा कायदा झाला पाहिजे या मागण्याला घेऊन हे नरेंद्र मोदी आणि योगी सरकारचं जे सरकार आहे सातत्याने दमनशाही आणि दडपशाही या आंदोलनावर करतंय. पण या सगळ्या दडपशाहीला पुरून उरण्याची हिंमत ही किसान आंदोलनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज शेतकऱ्यांची पोरं म्हणून काल उत्तर प्रदेशमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध करतो. काल आपण बघितलं की शांततेच्या मार्गाने लखीमपूर येथे जे शेतकरी बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते एका BJP मंत्र्याच्या मुलाने त्याच्या गाडीचा ताफा त्या आंदोलकांवरती घातला आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला. आणि ही आजचीच घटना नाही आहे तर आपण बघतोय 10-11 महिन्यापासून दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवरती काही पंजाबचे शेतकरी बांधव बसलेले आहेत त्यांच्या कृषी कायदे रद्द करणं काळे कायदे रद्द करण्यासाठी. तर त्या आंदोलनादरम्यानही तेही शांततेच्या मार्गानेच 11 महिन्यापासून तिथे बसलेले आहेत. परंतु त्या आंदोलनाच्या दरम्यानही त्या BJP सरकारने वारंवार तेथे त्या आंदोलकांवरती लाठीचार्ज केला आणि तिथेही काही शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला. हे सरकार लोकशाहीचं नाही तर हुकूमशाहीचं आहे आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध करतोय.